सीईटी सेलच्या राऊंड मधून जर आपल्याला स्टेट तुन सीट मिळाली बीएमएस बीडीएस बीएससी नर्सिंग कोणत्याही तर आपल्याला आपल्या स्कॉलरशिप मिळत असते तर हे सर्वांना माहितीये पण आता हे जे सीईटी सेलचे होणारे राऊंड आहेत की जे चार राऊंड होतात दरवर्षी राऊंड पहिला दुसरा नंतर जो राऊंड असतो तर त्याला आपण मॉपअप राऊंड म्हणतो त्यानंतरचा जो राऊंड असतो तर त्याला स्ट्रे वॅकन्सी राऊंड किंवा मॉपअप टू म्हणतात आणि हे सर्व राऊंड संपल्याच्या नंतर एक कॉलेज लेवलला राऊंड होत असतो की ज्याला इन्स्टिट्युशनल राऊंड स्पॉट राऊंड असं म्हटलं जातं जर समजा तुम्हाला पहिल्या चार राउंड मधून जर सीट मिळाली म्हणजे गव्हर्मेंट जे समजा राऊंड आहेत सीईटी सेलचे त्यामधून जर तुम्हाला सीट मिळाली तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळते आता या राऊंडला आपण थोडं व्यवस्थित समजून घेऊया आणि नंतर मग बीएमएस जे आहे तर ते किती स्कोअरला गव्हर्नमेंट मधून म्हणजे सीईटी सेलच्या मधून आपल्याला यावर्षी मिळू शकतं याबद्दल थोडी चर्चा करूया मित्रांनो नवीन असाल नक्की एकदा सबस्क्राईब करा म्हणजे येणारे जिजाऊ अकॅडमीचे समोरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील बघूया आता जर समजा आपण सीटी सेलचा विचार केला तर सेल सेलमध्ये दोन प्रकारचे कोटा आहेत तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल एक असतो स्टेट कोटा आणि दुसरा असतो आयक्यू कोटा की ज्याला आपण सोप्या भाषेत मॅनेजमेंट कोटा म्हणतो आता ज्यावेळेस चॉईस फिलिंग होतात तर त्यावेळेस तुम्ही दोन्ही प्रकारच्या चॉईस फिलिंग करू शकता तुम्ही जर सहा हजारवाल रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर आता समजा राऊंड लागला राऊंड लागल्याच्या नंतर तुमची अलॉटमेंट तुम्ही केलेल्या चॉईस फिलिंग नुसार होत असते तुम्ही जर ची चॉईस फिलिंग केली असेल तर तुम्हाला आयक्यू मधून सीट मिळेल पण एक लक्षात घ्या जरी समजा राऊंड मधून तुमचं सिलेक्शन आयक्यू मधून जर होत असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही कॉलेज च्या तीन ते पाचपट फीज कॉलेजवाले डिमांड करू शकतात आता प्रश्न असा येतो की अलॉटमेंट नेमकं किती स्कोअरला होऊ शकतं तर हे तुमच्या कॅटेगरीवर डिपेंड करतं बघूया कॅटेगरीनुसार आपल्याला नेमका किती स्कोअर असायला पाहिजे किंवा किती ऑल इंडिया रँक असायला पाहिजे सुरुवातीला आपण ओपनचा विचार करूया जनरलचा विचार करूया जनरल ई डब्ल्यू चा जर समजा तुम्ही ईडब्ल्यू एस मध्ये असाल ईडब्ल्यू एस मध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये अशा वेगळ्या काही सीट नसतात पण तुम्हाला जर अलॉटमेंट झालं तर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट त्या ठिकाणी स्कॉलरशिप मिळते आता जर तुम्ही ओपन ईडब्ल्यूएस मध्ये असाल तर मित्रांनो तुमचा जो ऑल इंडिया रँक आहे बीएमएस तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेज मिळण्यासाठी आणि स्कॉलरशिपचा बेनिफिट ज्या मधून मिळतो आपल्याला तर त्यासाठी तुमचा जो ऑल इंडिया रँक आहे तर तो दोन लाख सत्तर हजाराच्या आतमध्ये असायला पाहिजे दोन लाख साठ हजार दोन लाख चाळीस हजारापर्यंत तुमचा ऑल इंडिया रँक जर असेल तर तुम्ही सेफ आहात बीएमएस तुम्हाला मधून मिळू शकतं आणि तुम्ही जर ईडब्ल्यू एस मध्ये असाल तर तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा होऊ शकतो हे झालं ओपन ईडब्ल्यू एस बद्दल दोन लाख साठ हजार दोन लाख सत्तर हजारापर्यंत तुमचा जर ऑल इंडिया रँक असेल तर तुम्ही थोडे सुरक्षित आहात आता मागच्या वर्षी काय झालं की ज्यावेळेस राऊंड संपले तर राऊंड संपल्याच्या नंतर अगदी शेवटी काही नवीन कॉलेजेस आले त्यामुळं कट ऑफ जो आहे तो खूप कमी आला होता क्वालिफाय मार्क्सवर सुद्धा ऍडमिशन मिळाल्या पण यावर्षी तसं होणं शक्य नाही आता यानंतर जर आपण ओबीसीचा विचार केला ओबीसी विजय एन टी या कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर यांच्यासाठी किती स्कोअर यायला पाहिजे जर स्टेट कोर्टातून सीट घ्यायची असेल तर आयक्यूचा विषय थोडा नंतर करूया जर समजा तुम्हाला स्टेट कोटामधून स्कॉलरशिपचा बेनिफिट घेऊन जी सीट मिळते ती जर घ्यायची असेल तर तुमचा जो ऑल इंडिया रँक आहे तर तो मित्रांनो तीन लाखाच्या वरती जायला नको तुम्ही जर तीन लाखाच्या वरती असाल तर तुमच्यासाठी सीट मिळणं महाराष्ट्रामध्ये यावर्षी थोडं कठीण आहे कारण कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे जर समजा तुम्ही पहिला राऊंड बघितला दुसरा बघितला तिसरा बघितला आणि तुम्ही वाट बघत जर गेले तर एखादा जो कोर्स की समजा बीएचएमएस आहे किंवा आउट ऑफ स्टेट बीएमएस आहे जे तुम्हाला मिळालं असतं तर तो चान्स सुद्धा तुमचा जाऊ शकतो तर त्यामुळं तीन लाखाच्या वर जर तुम्ही असाल आणि तुम्हाला जर बीएमएस करायचा असेल तीन लाख ऑल इंडिया रँकच्या वर तुम्ही जर असाल तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुमची चान्सेस खूप कमी आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर वेगळं डिसिजन घ्यायला पाहिजे एकतर बीडीएस जॉईन करा किंवा बी एच एम एस हाताशी ठेवा हे झालं विजय एन टी ओबीसी बद्दल आता एस सी आणि एस टी या ज्या दोन कॅटेगरीज आहे तो तर याबद्दल काय सांगता येईल तर एस मध्ये जर समजा तुमचा स्कोअर जो आहे तर तो दोनशे प्लस येत असेल सव्वा दोनशे प्लस येत असेल तर तुम्हाला चान्सेस आहेत की बीएमएस महाराष्ट्रामध्ये राऊंड मधून मिळून जाईल राहिला प्रश्न की एस सी कॅटेगरीमध्ये नेमका काय तर एस सी कॅटेगरीमध्ये जर तुमचा ऑल इंडिया रँक जो आहे तर तो साधारण तीन लाख सव्वा तीन लाखापर्यंत जरी असेल तरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बीएमएस मिळण्याचे चान्सेस आहेत आणि तुम्ही जर थांबले तर तुम्हाला सव्वा तीन लाखापर्यंत सुद्धा यावर्षी बी एम ला चान्स मिळू शकतो आता हे सगळं आपण बघितलं पण यामध्ये आपण आय क्यू म्हणजे मॅनेजमेंट कोटाबद्दल थोडी चर्चा करूया जर समजा तुमची कंडिशन अशी आहे तुम्ही एक मनामध्ये ठरवलेलं आहे की सर आम्हाला मॅनेजमेंट कोटामधून बीएमएस करायचं पंचवीस ते पस्तीस लाखापर्यंत पे करण्याची आमची तयारी आहे अशा वेळेस आम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं एक लक्षात घ्या अलॉटमेंट हे ऑनलाईन होणार आहे तर त्यामुळे तुमचा स्कोअर खूप मॅटर करतो तुम्हाला जर समजा बीएमएस एखाद्या कॉलेजमध्ये ठराविक कॉलेजमध्येच करायचं असेल तर तेच कॉलेज तुम्ही आयक्यू मधून फिल करा इतर कॉलेज तुम्ही टाकू नका आणि जर समजा इतर कॉलेज तुम्ही चॉईस फिलिंग केले तर नक्की कॉलेजच्या वेबसाईट वर त्यांची फी स्ट्रक्चर या वर्षीची अपडेटेड बऱ्याच वेबसाईट वर अजून उपलब्ध नाही पण काही अपडेटेड मिळतं का ते बघा किंवा कॉलेजला कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट करून कॉलेज सोबत बोला की आयक्यू ची फीज नेमकी किती आहे ओके नवीन असाल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज आपण या ठिकाणी थांबूया बाय